अशिक्षित माणसांना याचा सगळ्यात जास्त उपयोग. पण कधी खेड्यात गेलाय का मला माहिती नाही, मेंढपाळ असतात, मेंढ्यांचे कळपच्या कळप घेऊन जात असत. तो काही शिकलेला नसतो मेंढपाळ बऱ्याच वेळेला, पण त्याला त्याच्या मेंढ्या कमी झाल्यात का जास्त झाल्यात संध्याकाळी चारून आल्यानंतर. चुकून आपली मेंढी दुसऱ्याकडे गेली नाही ना, का दुसऱ्याची मेंढी आपल्याकडे आली नाही ना, हे त्याला कसं काय कळतं? काय करतो तो? त्यांना आधी एकत्र करतो, म्हणजे गट करतो की नाही, सेट तयार करतो, तो त्याचा एक ग्रुप तयार करतो आणि मग काय करतो, त्याचा कार्डिनल नंबर शोधतो, तो मोजतो. बरोबर आहे, पण त्याला मोजता येत नसत, तर त्याने काय केलं असत? अशी कल्पना करावं, इतका अडाणी आहे की त्याला मोजता पण येत नाही. आहे असे असतात, आज सुद्धा अनेक गावांमध्ये 20 वर अंक माहिती नसलेले लोक असतात, 10 वर माहिती असलेले नसतात. 10 बोट आहेत म्हणून 10 किंवा 20 बोट आहेत पायाची धरली तर 20, ह्याच्या पलीकडे नाही माहिती. तुम्हाला माहिती नाही मराठीमध्ये म्हण आहे, 18 विश्वे दारिद्र्य असणं म्हणजे काय? खूप दारिद्र्य असणं. गणितातनं आलाय वाक्प्रचार, ते 18 विश्वे नाही आहे खरं, 18 विषय. 18 विषय म्हणजे 18 × 20 म्हणजे किती होतात? 360 म्हणजे जवळजवळ 1 वर्ष, म्हणजे वर्षभर काही खायला मिळत नाही रोज, असं दारिद्र्य म्हणजे 18 विश्वे दारिद्र्य, 18 विषय दारिद्र्य. तुम्हाला वाटलं 18 विश्व कुठेतरी असतील युनिव्हर्सेस सगळीकडे, असं नाही आहे. ठीक आहे, तो विषय नाही आत्ताचा, पण समजा त्याला नसतं येत मोजता, तर काय केलं असतं त्याने? काय केलं असतं? हां, खुणा करतात. छान, काहीतरी खुणा करतात, जे आदि मानव करायचा तो आपला काड्या घ्यायच्या, माशा काहीतरी काड्या कुठेतरी गुहांमध्ये सापडल्या असं खुणा केलेल्या आहेत काड्यांच्या, किंवा दगडाने कोरलंय कुठेतरी. आपणही करतो, तुम्ही जेव्हा सांख्यिकी शिकाल, शिकलाय स्टॅटिस्टिक्स मध्ये, त्याला टॅली मार्क्स म्हणतात, तो टॅली मार्क आपणही करतो, धनगरही करतो न शिकलेला, कारण ही प्राथमिक पद्धत आहे, दिस इज दी फर्स्ट मेथड असं त्याला म्हणतो. पण अशी कल्पना करू की माझ्याकडे एक इथं काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत, आता इथं आहेत, किती आहेत मला माहिती नाही, बहुधा 108 खुर्च्या आहेत या, आणि बरीच मुलं तुमच्यासारखी बाहेरनं आलेली आहेत. आता माझ्यापुढे प्रश्न पडतो की काय करायचं बरं, एवढी मुलं आली आहेत, किती ती तर मला माहिती नाही, खुर्च्याही मला माहिती नाहीत, इथं इथं ठेवलेल्या आहेत सगळ्या, आणि मला प्रश्न पडला आहे की बरोबर हव्या तेवढ्या खुर्च्या आहेत का नाहीत, मी काय करणार? मुलांचा गट एक संच तिथं बाहेर आहे, खुर्च्यांचा एक संच इथं आहे, देर इज वन सेट ऑफ चिल्ड्रन अँड वन सेट ऑफ चेअर्स, मी काय करणार? काही नाही, एका मुलाला हात आणायचं, एका खुर्चीवर बसवायचं, मग दुसऱ्या मुलाला हात आणायचं, दुसऱ्या खुर्चीवर बसवायचं, मग तिसऱ्या मुलाला आणायचं, तिसऱ्या खुर्चीवर बसवायचं, असं करत करत सगळी मुलं संपली आणि खुर्च्या उरल्या, तर मग माझं कन्क्लुजन काय? खुर्च्यांची संख्या जास्त आणि मुलं उरली बाहेर, खुर्च्या भरल्या, मुलं जास्त. इतकं सोपं आहे ना, एक सांगायला कॅन्टरला 1874 साल उजाड. कॅन्टर असं म्हणाला की हे जे करतोय आपण याला गणितामध्ये एक नाव आहे. सोपं असतं सगळं गणित, पण काय असतं त्याचा अर्थ समजत नाही, म्हणून याला 1-to-1 कॉरस्पॉन्डन्स असं म्हणतात, एकास एक संगती. म्हणजे आपण काय पद्धत वापरली, तर एक मुलगा किंवा एक मुलगी, एक विद्यार्थी आणि एक खुर्ची यांची संगती लावली, कॉरस्पॉन्डन्स लावलं, 1-to-1 कॉरस्पॉन्डन्स किंवा 1-1 कॉरस्पॉन्डन्स लावलं. ज्या वेळेला मोजता येत नाही त्यावेळेला लोक अशा पद्धती वापरतात की चक्क गाठ घालून द्यायची, जोडी लावून टाकायची, यालाच गणिताच्या भाषेमध्ये मॅपिंग असं म्हणतात. मॅपिंग, जोड्या जुळवा आपण करतो, आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो मॅच द पेअर्स,
तसं मॅच द पेअर्स आणि सेट्स केल्यामुळे हे फार सोपं झालं. संचाचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपल्याला मॅपिंग करता यायला लागलं. आधी करत नव्हते का लोक? करत होते. ज्या वेळेला मी असं काहीतरी लिहितो वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, काय लिहिलंय मी हे आपण काय म्हणतात याला, दिस इज अन इक्वेशन, एक समीकरण मी लिहिलेलं आहे, दिस इज अन इक्वेशन. याला गणिताच्या भाषेत फंक्शन असं म्हणतात किंवा मॅपिंग, फंक्शन और मॅपिंग दोन्ही शब्द वापरतात. आणि हे असं लिहिण्याची पद्धत आहे, वाय इज ए फंक्शन ऑफ एक्स आणि त्याचा नियम काय, तर एक्सचा वर्ग केला स्क्वेअर केला की वाय मिळतो, असा नियम करायला लागतो की नाही. मग अशी आपण जेव्हा सेट शिकलो त्यावेळेला त्या सेटमध्ये कुणाला घालायचं, तर वाय कुठले वाय निवडायचे, तर मग ठरलं की एका सेटमध्ये सगळ्या, समजा मी असं ठरवलं की नॅचरल नंबर्स घ्यायचे 1, 2, 3, 4 वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या सेटमध्ये कोण घ्यायचं, तर प्रत्येक यातला एक एक्स घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर करायचा. मग 1 स्क्वेअर म्हणजे 1, मग 2 स्क्वेअर म्हणजे काय 4, 3 स्क्वेअर 9, 16, 25, आणि मग यांची जोडी लावून टाकायची एकाच एक संगती. या खुर्चीवर हा बसणार आहे, खुर्चीवर हा बसणार आहे, खुर्चीवर हा बसणार, याचा फार उपयोग आहे, फार उपयोग आहे, आपल्याला कल्पना नाही. हे आपण नकळत करतो म्हणून आपल्याला हे सेट्स वगैरे इतकं महत्वाचं आहे असं वाटत नाही, आपण नकळत करतो. तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला सगळ्यांना रोल नंबर आहेत की नाही? का बरं रोल नंबर द्यावे लागतात? चांगली नावं दिली आहेत की तुमच्या घरच्यांनी, तरी पण रोल नंबर देतात एक आणखीन, नावं लक्षात राहत नाहीत म्हणून. बर, ते आता शिक्षकांची मर्यादा आहे, ते कॉम्प्युटर वापरायला लागले तर काय त्यांना लक्षात ठेवायची गरज नाही, कारण त्यांच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा हँडसेटमध्येच ते आता कळेल. हा, नावं कॉमन असू शकतात, अनेक नावं असू शकतात, एकापेक्षा जास्त नावं अनेकांची असू शकतात, म्हणजे रादर अश्विनी नाव, तर अश्विनीच्या नावाच्या 2-3 मुली शाळेत असू शकतील. आणि म्हणून मग आपण रोल नंबर देतो, हे रोल नंबर देतो म्हणजे व्यक्ती आणि रोल नंबर यांचा एक मॅपिंग तयार करतो. दोन सेट्स झाले आता, एक सेट म्हणजे नॅचरल नंबर्सचा सेट, दुसरा सेट म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सेट. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की रोल नंबर 1 म्हणला तर आमच्या शाळेमध्ये 5वीतली पण रोल नंबर 1 येईल, 5वी अ मधली किंवा 5वीची काय तुकडी हल्ली अबक म्हणत नाही, काहीतरी वेगळी नावं दिलेली असतात, आणि माझ्या वेळचं होतं मी अबक म्हणतो. 5वी अ मधला एक नंबर, 5वी ब मधला एक नंबर, 5वी क मधला एक नंबर, 6वी अ मधला एक नंबर, म्हणजे एक रोल नंबर म्हणला तरी माझ्याकडे खूप मुलं येणार, म्हणजे मग काहीतरी बदलायला पाहिजे अजून. मग मी असा नंबर तयार करतो 5वी ए, आणि मग समजा 5वी A12, 5A12 असा एक रोल नंबर तयार. मग नक्की एकच येईल की नाही सांगताय, काय सांगताय? तर मी असं म्हणल्याबरोबर 1968 सालचा एखादा विद्यार्थी, मी होतो 5वी A त्यावेळेला, आणि एक 12 रोल नंबर होता. म्हणजे तुम्हाला तो सेट असा तयार करायला लागतो की ज्यामुळे 1-to-1 करस्पॉन्डन्स आला पाहिजे. पण मग याच्यात काय गंमत होतीये बघा, हे का करावं लागतंय, तर माझ्या सेटचा मी विस्तार करत चाललोय संचाचा. जसं मगाशी सांगितलं की नॅचरल नंबर्स नाही, मग मला सेट मोठा पाहिजे, मग त्याच्यात ते निगेटिव्ह नंबर्स पण आले पाहिजेत, मग त्याच्यामध्ये फ्रॅक्शन्स पण आले पाहिजेत. तो सेट्सचा विस्तार होत जातो, तसं तुमची डेफिनेशन बदलत जाते, इथं रोल नंबर त्याप्रमाणे बदलेल. मग सध्या भारतातल्या सगळ्या माणसांना रोल नंबर द्यायचं काम चालू आहे ना. केवढा मोठा आहे, फायनाईट सेट आहे पण प्रचंड मोठा आहे, आणि म्हणून मग त्याला आधार कार्ड आणि मग युनिक आयडेंटिफिकेशन नंबर UID असं प्रत्येकाला मिळणार आहे, कधी मिळेल त्यावेळेला. पण या सगळ्याची सुरुवात जी झाली ती सांगतोय की सेट थिअरीमुळे, की माणसांचा संच आहे आणि नंबर्सचा संच आहे आणि ते एकमेकांना आपण मॅप करायचं. हे सुद्धा का झालं तेही खरं सांगेल, त्याच्यात फार गंमत आहे. आता मी खरं एका
गणिताकडे येणार आहे, थोडं प्रॉब्लेमकडे येणार. हा प्रॉब्लेम ज्याने सांगितला तो एक मोठा गणितज्ञ आहे, त्याचं नाव हिल्बर्ट. त्याचं गणित आपल्याला नाही समजणार आता फार, म्हणजे त्याने जे शोध लावले ते हिल्बर्ट स्पेसेस वगैरे असं शुद्ध गणितातल्या बऱ्याच गोष्टी त्याने केल्या. पण कॅन्टर शहाणा होता हे सिद्ध करायला ह्या हिल्बर्टच्या एका कोड्याचा उपयोग झाला. त्याने एक गणित घातलं, फार इंटरेस्टिंग गणित आहे. त्याने अशी कल्पना केली की एक 5-star हॉटेल आहे, ताजमहाल वगैरे असं काहीतरी ओबेराय वगैरे, आणि त्याच्यावरती खोल्या आहेत त्या हॉटेलमध्ये. अशा खोल्या आहेत, एक स्क्वेअर म्हणजे एक खोली. आता पुढची गोष्ट त्याने असं सांगितली की हे हॉटेल असं आहे की त्याच्यामध्ये इन्फायनाईट नंबर ऑफ रूम्स, अनंत खोल्या आहेत. अगदी समजा 10 मजली असत तरी प्रत्येक मजल्यावरती 100 खोल्या म्हटलं तरी सुद्धा 10 गुणिले 100 म्हणजे फायनाईटच झालं असतं. पण तो म्हणला नाही, इथे इन्फायनाईट नंबरच्या खोल्या आहेत आणि सगळ्या खोल्या ऑक्युपाईड आहेत. प्रत्येक खोलीमध्ये कोणीतरी एक माणूस राहतोच, पूर्ण आहे हॉटेल भरलेलं. आता प्रश्न असा आला की त्या दिवशी रात्री त्या हॉटेलच्या काउंटरवरती एक नवीन गेस्ट आला, पाहुणा आला, आणि म्हणला मला खोली आहे का रिकामी. तो हॉटेलचा मॅनेजर काउंटरवरचा जो होता तो म्हणला नाही नाही, सगळ्या रूम्स कशा आहेत भरलेल्या आहेत, ऑक्युपाईड. पण तो जो आलेला पाहुणा होता ही वॉज इन्सिस्टिंग की नाही नाही माझी आज काहीतरी सोय कराच तुम्ही राहायची, कशी करायची. तो मॅनेजर म्हणला शक्यच नाही हो, म्हणले सगळ्या खोल्या रिकाम आहेत. कसं शक्य आहे, सॉरी भरलेले आहेत, कसं शक्य आहे म्हणलं, एकही माणूस माझ्याकडे आता गेस्ट नाही ठेवता येणार. मग काय करायचं, त्या हॉटेल मालकाच्या दुर्दैवाने तो जो पाहुणा आलेला होता तो मॅथमॅटिशियन होता. म्हणला शक्य आहे, मला चान्स द्या, मी जागा क्रिएट करून दाखवतो. म्हणजे बघा हा एक सेटच आहे, हे हॉटेल म्हणजे एक सेट आहे, त्या सेटमध्ये हे सगळे एलिमेंट्स आहेत, बरोबर आहे. आणि काय टाईपचा सेट आहे, हा प्रकार काय आहे सेटचा, इन्फायनाईट, इन्फायनाईट सेट आहे, बरोबर, कारण नंबर ऑफ एलिमेंट्स इन्फायनाईट आहे. आणि तरी हा म्हणतोय की मला याच्यात बसायचंय, एका मला एका खोलीत जायचंय, राहायचंय. त्याने काय आयडिया केली, सुचवली त्या हॉटेल मॅनेजरला, म्हटलं अरे काय कळत नाही का इतका बावळट तू, एक साधी गोष्ट कर ना, म्हटलं एक नंबरच्या खोलीमध्ये जो राहतोय ना त्याला 2 नंबरच्या खोलीमध्ये शिफ्ट कर. तो रागवला मॅनेजर, म्हणलं मग तो 2 नंबरच्या खोलीतला तक्रार नाही का करणार माझ्या खोलीमध्ये ही अडगळ कशाला आली म्हणून. म्हटलं सोपं आहे, 2 नंबरच्या खोलीतल्या माणसाला 3 नंबरमध्ये शिफ्ट कर, 3 नंबरमधल्या माणसाला 4 मध्ये शिफ्ट कर, 4 मधल्या माणसाला 5 मध्ये शिफ्ट कर. इट्स सो ऑब्वियस, 1 नंबरची खोली रिकामी झाली त्यात मी राहतो. दिस वॉज अ व्हेरी सिरियस प्रॉब्लेम, पण हा सोडवता आला. आणि यातनं गणितातलं एक महत्वाचं सूत्र लक्षात आलं की इन्फिनिटी मध्ये तुम्ही काही ऍड केली, याला इन्फायनाईट म्हणजे अनंत याची ही कोण आहे, तर अनंतामध्ये एक मिळवला तरी अनंतच राहत. अरे चा हे लक्षात आलं की मग पुढे मी कॅन्टरकडे येणार आहे नंतर, कॅन्टरने आणखीन याच्यावर काम केलं, त्यामुळे खुश झाला मॅथमॅटिशियन, खुश त्याला राहायला मिळालं म्हणून, हॉटेलचा मॅनेजर आपला प्रश्न सुटला म्हणून खुश. इन्फायनाईट सेट्स ज्या वेळेला असतील त्यावेळेला काय करायचं, याचं जणू काही उत्तर त्यावेळेला मिळालेलं होतं. आणि त्यामुळे त्यावेळेला असं होतं की बरेच गणितज्ञ असे होते की त्यांचा विरोध होता इन्फिनिटी या संकल्पनेला, त्याला नंबर मानू नका म्हणायचं. पण आता आपल्याला इन्फिनिटी बरोबर सुद्धा अनेक प्रकारच्या क्रिया करता येतात, ऑपरेशन्स करता येतात हे लक्षात आलं.
पण तो हॉटेल मॅनेजर जरी सुखावला असला तरी त्या गावातला जो टूर ऑपरेटर होता त्यालाही बातमी कळल्यावर तो फार खुश झाला. नवीन नवीन पाहुणे, नवीन नवीन प्रवासी गेस्ट घेऊन यायचे आणि त्यामुळे त्याने काय केलं, दुसऱ्या दिवशी तो पाहुण्यांचा एक जथाच्या जथा तिथं घेऊन आला. मला कळलं की तुमचं हॉटेल भरलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही जागा देता, त्याची काहीतरी युक्ती तुमच्याकडे आहे. त्यामुळे मी नवीन पाहुणे आणलेले. त्या हॉटेल मॅनेजरला माहिती होतं कसं करायचं, म्हणलं येऊ दे येऊ दे. पण त्या टूर ऑपरेटरने आणलेल्या माणसांकडे त्याने पाहिलं बाहेर खिडकीतनं, असं लक्षात आलं की मोजताच येत नाही माणसं. सो देर आर इन्फायनाईट रूम्स आणि देर आर इन्फायनाईट गेस्ट. पाहुणेही आले. आता माझ्याकडे दोन सेट झाले. मगाशी एक फायनाईट सेट होता आणि एक इन्फायनाईट होता. आता माझ्याकडे एक इन्फायनाईट सेट झाला आणि दुसरा पण इन्फायनाईट सेट झाला. आणि पहिला जो इन्फायनाईट सेट आहे त्यातल्या सगळ्या खोल्या भरलेल्या आहेत. नाहीतर आपलं सोपं होतं, वन टू वन करस्पॉन्डन्स, बाहेर नाही काल आणायचं, खुर्चीत बसवायचं, कारण खुर्च्या रिकाम्या आहेत. पण आता इथे खोल्या भरलेल्या आहेत आणि बाहेर पाहुणे तर अनंत इन्फायनाईट आलेले आहेत. मग काय करायचं? त्या मॅनेजरला काही सुटे ना, कारण ते आदल्या दिवशीचं उत्तर तर काही त्याला कळे ना काय करायचं. कारण त्याने हे सरकवासरकवी सुरू केली. एक माणूस इथं आला समजा, मागे माणसं उभीच आहेत ना, आणखीन त्यांचं काय करायचं? परत यांना सरकवा. नाही म्हणला, काहीतरी आणखीन युक्ती असली पाहिजे. गेला तो होता ना गणितज्ञ, रात्री तिथंच राहिला मॅथमॅटिशियन, त्याच्याकडे गेला आणि विचारलं की आता काय करायचं. म्हटलं सोपं आहे, म्हटलं आपण जरा नंबर्स देऊ बरं काय खोल्यांना. सोयीसाठी देतोय, प्रोसेस कळेल तुम्हाला. तो जो मॅथमॅटिशियन होता तो म्हटलं काय करायचं, अगदी सोपं आहे, म्हणलं काही अतिशय अवघड नाही. म्हटलं एक मध्ये जो माणूस आहे ना त्याला दोन मध्ये घाला. ओके, एक मधल्या माणसाला दोन मध्ये. म्हटलं दोन वाल्याला काय करायचं, तीन मध्ये नाही घालाय, त्याला चार मध्ये. दोन मधल्या माणसाला कुठे पाठवलं, चार मध्ये. मग आता चार मधल्या माणसाला कुठे पाठवूयात, सहा मध्ये पाठवायचं. सहा मधल्या माणसाला कुठे पाठवायचं? आता म्हणजे भरलेल्या ज्या खोल्या आहेत त्या कोणत्या असतील बरं? सहा, आठ. आता आता मध्ये एक मिनिट, मध्ये तीन नंबरच्या खोलीत आहे ना माणूस, त्याला कुठे पाठवायचं? मग आता एक मधल्या दोन मध्ये पाठवलं, दोन मधल्याला आपण चार मध्ये पाठवलं, तीन मधल्याला कुठे पाठवायचं? तीन मधल्याला आपण सहात पाठवू, मग चार मधल्याला पुढे पाठवू. तीन मधल्याला सहात पाठवलं आणि चार मधल्याला आपण आठ मध्ये पाठवू. मग पाचवाल्याला कुठे पाठवायचं? दहा मध्ये पाठवू. मग सहाचा काही प्रश्न नाही. सहा आपण सहाला पाठवला ना पुढं दहा मध्ये. सातवाल्याला कुठे पाठवायचं? बारात पाठवू. असं करता येईल, पद्धत लक्षात आली काय करायचं. थोडं इकडे तिकडे चुकलं असेल पण यातनं खोल्या भरल्या कुठल्या जाणार आहेत आणि रिकामे कुठल्या राहणार आहेत? बस म्हणलं आता जे तुझे इन्फायनाईट पाहुणे आलेत ना त्यांना एक तीन पाच सात मध्ये बसवून टाका सगळ्यांना, कारण त्या किती आहेत, अनंत आहेत, इन्फायनाईट आहेत. त्यामुळे आणखीन एक गंमत लक्षात आली, इन्फिनिटी प्लस इन्फिनिटी पण इन्फिनिटीच. हे सगळं या अनंत संचाच्या भानगडीमुळे, इन्फायनाईट सेट्समुळे हे सगळं लक्षात यायला लागलं. आणि त्यामुळे अशा पद्धतीने विचार करणं, मॅपिंग करता येणं दोन सेट्सचं एकमेकांशी, यातनं गणितातले खूप प्रश्न हे सुस्पष्ट झाले, ते सोडवता यायला लागले. लोकांना गणितामध्ये विचार करण्यासाठी एक काहीतरी सिस्टीम लागते. ही सिस्टीम ही सेट थिअरीतनं मिळाली. आता ज्या तुम्ही सगळ्या सिस्टीम शिकता
सेट ऑफ नॅचरल नंबर, सेट ऑफ इंटीजर, सेट ऑफ रॅशनल नंबर्स, इरॅशनल नंबर्स वगैरे वगैरे, हे आधी नव्हतं, म्हणजे असे सिस्टीम म्हणून नव्हती. पण त्यातनं तुम्हाला एक नंबर्सचं, एक अल्जेब्राईक नंबर्सचं एक सिस्टीम तयार झाली. आणि त्या अल्जेब्राईक नंबर्सची सिस्टीम मग ती अमुक अमुक ऑपरेशन्स पाळते, असं झालं की मग त्याला फील्ड म्हणायचं वगैरे. असं आधुनिक गणिताची सुरुवात ही सगळी यातनं झाली, की तुम्हाला काहीतरी रचना लागते, एक सिस्टीम लागते, एक स्ट्रक्चर लागतं, ते या सेट थिअरीमधनं निर्माण झालं. आणि म्हणून ती आता सेट थिअरी तुम्हाला नववीत शिकायची, याचं कारण पुढे तुम्ही जेव्हा 11वी 12वीमध्ये जाणार त्यावेळेला तुम्हाला असे अनेक कॉरेस्पॉन्डन्सेस शिकायचे आहेत, असे अनेक मॅपिंग शिकायची आहेत. कॅल्क्युलस हे आधीपासून होतं, परंतु कॅल्क्युलसला असा पद्धतशीर पाया किंवा मॉडर्न अल्जेब्राला असा पद्धतशीर पाया हा सेट थिअरीमुळे निर्माण झाला.